सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा, फक्त मुक्तागिरी न्यूज बेल आयकॉन दाबायला विसरू नका। अवस्थेत एक टेम्पो उभासून येथे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे। यापूर्वी याच घाटात एक ट्रक जळालेला अवस्थेत आढळला होता, त्यामुळे ही वाहने खरोखरच शॉर्ट सर्किटमुळे जळाली होती की यामागे काही कटकारस्थान आहे याबाबत शंका उपस्थित होत आहे। पाहूयात ही बातमी। सालपे घाटातील जळालेल्या टेम्पोची विल्हेवाट लावण्याची वाहन चालक व परिसरातील जनतेमधून आग्रही मागणी। फलटण तालुक्यातील सालपे घाटात एक मोठा टेम्पो जळालेल्या अवस्थेत अनेक दिवसापासून रस्त्यालगत उभा आहे, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे। हा रस्ता टोलमुक्त असल्याने अनेक अवजड वाहने याच रस्त्याने पुणे नगरवरून कोल्हापूर बेंगलोरकडे जात असतात। रात्रीच्या वेळी या जळालेल्या टेम्पोच्या सांगाड्यामुळे अपघात होऊन प्रसंगी जीव जाण्याची शक्यता आहे, तेव्हा एखादी विपरीत घटना घडण्या अगोदरच हा जळालेला टेम्पो हलविण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे। यापूर्वीही याच घाटात एक भला मोठा ट्रकचा जळालेला भला मोठा सांगाडा याच घाटात रस्त्याकडेला अनेक वर्ष पडून होता, मात्र लोणंद पोलीस स्टेशनचे सपोनी संतोष चौधरी व खंडाळा बांधकाम विभागाचे अधिकारी मोदी यांच्या सहकार्याने हा ट्रक रस्त्याच्या बाजूला केला गेला। याच घाटात अशा घटना घडत असल्याने मोठ्या मोठ्या शंका मनात येत आहेत। गाड्या शॉर्ट सर्किटने पेटतात की आणून घाटात पेटवल्या जातात हाही प्रश्न लोकांना पडलेला आहे। नूतन पोलीस अधीक्षक यांनी याकडे लक्ष घालून याचा छडा लावावा व जळालेला टेम्पो घाटातून हलवावा अशी आग्रही मागणी वाहन चालक व परिसरातील जनतेमधून होत आहे। मुक्तागिरी न्यूज साठी सुरेश भोईटे। नमस्कार, मी अजिंक पटेल, गल्लीतले कल्ले या वेबसाईट मधला पाने। नमस्कार, मी यश दीक्षित, गल्लीतले कल्ले मधला छोटा। नमस्कार, मी विशाल सुभान, गल्लीतले कल्ले या वेबसाईट मधला विश्लेषक। यूट्यूब या प्लॅटफॉर्म वरती तुमच्यासाठी करमणुकीचा भंडार म्हणजेच मुक्तागिरी एंटरटेनमेंट नावाचं एक नवीन चॅनल सुरू होत आहे। त्या चॅनलवरती रोज नवीन नवीन वेब सिरीज, शॉर्ट फिल्म्स, म्युझिक अल्बम्स, कॉमेडी शोज असं बरंच काही तुम्हाला बघायला मिळणार आहे। मंडे टू संडे हाऊसफुल शोज, तर तुम्ही ते लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा आणि हां, प्लीज टच टू बेल आयकॉन। थँक्यू।